आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयत क्रांती संघटना मोठं आंदोलन उभं करणार, प्रभाकर पाटील यांची शिरोळात माहिती. शिरोळ येथील रयत क्रांती संघटनेच्या प्रधान कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. शिरोळ येथे रयत क्रांती संघटनेचे नेते प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांच्या विरोधात रचलेल्या कुबाडाबद्दल आक्षेप नोंदवला. शिवाय महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून जी गुंडगिरी सुरू केली आहे, ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी येत्या काही दिवसानंतर मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या बैठकीत शिरोळ शहराध्यक्ष शहाजी गावडे, इचलकरंजी शहराध्यक्ष विनायक कलढोणे, युवा अध्यक्ष आकाश राणे, दिलीप माणगावे, हणमंत कांबळे, राकेश कागले, अजित काळे, अल्ताप मुल्ला आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.